मागील सत्रात आपण पाहिले की दोन बीजगणितीय समीकरणांचा गुणाकार कसा केला जातो मित्रांनो या सत्रात आपण बीजगणितीय समीकरणाच्या गुणाकाराची काही उदाहरणे पाहूया चला सुरू करूया समजा आपल्याला या दोन समीकरणांचा गुणाकार करायचा आहे हे एकपदी आणि द्विपदीच्या गुणाकारांच्या बाबत आहे आपल्याला माहीत आहे की इथे आपल्याला विभाजन पद्धतीचा वापर करावा लागेल तर हे तीन ए बी गुणिले ए चा वर्ग आणि तीन ए बी गुणिले चा घन डीच्या किंमती एवढे होईल आता ही दोन्ही पदे एकपदी आणि द्विपदीचे गुणक आहेत अशा प्रकारे सरळ रूप दिल्यानंतर आपल्याला हे मिळेल हे आपले शेवटचे उत्तर आहे जेव्हा बीजगणितीय समीकरणाच्या गुणकाबद्दल विचार केला जातो तेव्हा बहुपद्या आणि बहुपद्यांचे गुणक मनोरंजक असतात येथे एक उदाहरण आहे आपण एका चार पदांची बहुपदी आणि एक दोन पदांच्या बहुपदीचा गुणाकार करत आहोत या संख्येच्या प्रत्येक पदाला या द्विपदीसोबत गुणावे लागेल चला पहिल्या पदाने त्याला गुणूया हे दोन पी क्यू आणि तीन क्यू वजा पाचच्या बरोबरीने असेल अशा प्रकारे आपण सर्व पदांनी या द्विपदीला गुणूया पुढील चार क्यूचा घन तीन क्यू वजा पाचने गुणले जाईल यानंतर आपण ऋण पीचा घन आणि तीन क्यू वजा पाच आणि शेवटी चार आणि तीन क्यू वजा पाचचा गुणाकार करूया आता इथे एक एकपदी आणि एक, एक द्विपदीचा गुणाकार आहे तर पुढे आपण विभाजन पद्धत वापरून अशा प्रकारे सोडवूया अशा प्रकारे या एक पदांचा गुणाकार केल्यावर आपल्याला हे मिळेल ही पदे पहा इथे असे कोणतेही पद नाही की ज्याचे बीजगणितीय गुणक समान आहेत तर आपल्याकडे कोणतेही समान पद नाही आणि म्हणून त्याला आणखी सरळ रूप देऊ शकत नाही चला अजून एक प्रश्न बघूया या समीकरणाला सरळ रूप द्या आणि एक्स बरोबर दोन साठी त्याची किंमत शोधा आपण याला दोन बाजूंप्रमाणे बघू शकतो ज्यांना हे समीकरण बघण्यासाठी जोडले गेले आहे चला यांना वेगवेगळे सोडवूया आणि मग दोघांची उत्तरे जोडूया चला प्रथम या पहिल्या बाजूचा विचार करूया आपण बघू शकतो की हे द्विपदी आणि द्विपदीच्या गुणकाच्या बाबत आहे आपण पाहिलंय की अशा समीकरणाला कशाप्रकारे सोडवलं जातं या समीकरणाच्या प्रत्येक पदाने या द्विपदीला गुणावं लागेल तेव्हा आपल्याला हे मिळेल आता आपण विभाजनाच्या पद्धतीचा वापर करूया या पदांचा गुणाकार केल्यावर आपल्याला हे मिळेल आपण बघू शकतो की आपल्याला इथे दोन समान पदे आहेत तर चला याचा एक गट बनवून एकत्र करूया आता दुसऱ्या बाजूकडे वळूया ही एकपदी आणि द्विपदीच्या गुणकाबाबत आहे आपण फक्त या एक्सला या द्विपदीच्या प्रत्येक पदाला गुणूया या पदांचा गुणाकार केल्यावर आपल्याला हे मिळेल आता जेव्हा आपल्याकडे या दोन्ही बाजूंची उत्तरे आहेत तर आपल्याला फक्त त्यांना जोडायचं आहे येथे आठ एक्स आणि पाच एक्स समान पदे आहेत तर त्यांना जोडून टाकूया आता आपल्याला फक्त त्यांना त्यांच्या घातांकांच्या उतरत्या क्रमाने लिहायचं आहे अगदी अशा प्रकारे थांबा आपलं काम अजून संपलं नाहीये आता आपल्याला एक्स बरोबर दोन साठी ह्या समीकरणाची किंमत आहे यासाठी आपल्याला फक्त एक्सच्या जागी दोन ठेवावा लागेल हे सोडवल्यास आपण आपल्या शेवटच्या उत्तरापर्यंत पोहोचू या, या सत्रात आपण बीजगणितीय समीकरणाच्या गुणकाचे उदाहरण पाहिले पुढील सत्रात आपण या विषयाबरोबर जोडलेले काही गैरसमज पाहूया